जश्ने ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने आर्णी शहरातील इमामे रब्बानी अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने दिनांक 30 ऑक्टोबर रोजी शुक्रवारला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शहरातील मदरसतुल बिनात आयशा सिद्दीकी रहमतुल्ला अलैह मस्जिद खानकाह नक्षबंदजवळ शास्त्री नगर आर्णी येथे आयोजित करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराला आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यशवंत बावीसकर, सहायक पोलीस निरीक्षक विशाल खलसे, दिनेश जाधव व आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी व आर्णी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष कादर इसानी, आरोग्य सभापती अनवर पठाण, नगरसेवक यासीन नागानी, माजी नगरसेवक गणेश हिरोडे यांनी शिबिराला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले। मुस्लिम बांधवांची सर्वात मोठी ईद म्हणजे ईद मिलादुन नबी आहे, परंतु यावर्षी कोरोनामुळे ईद घरीच साजरी करण्याचे आदेश शासनाचे असल्याने अगदी साध्या पद्धतीने ईद साजरी करण्यात आली। कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात रक्तदान शिबिर न झाल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता ईद आगळी वेगळी साजरी करण्याच्या दृष्टीने जश्ने ईद मिलादुन नबीचे औचित्य साधून मदरसतुल बिनात आयशा सिद्दीका रहमतुल्ला अलैह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात 89 रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी रक्तदान करताना शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले। यावेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात आली, यासह प्रत्येक रक्तदात्यांच्या मागे पेड सॅनिटायझर करण्यात आले होते, तसेच येणाऱ्या सर्वांना मास्क कंपल्सरी करण्यात आले होते। यावेळी दिलेली प्रतिक्रिया। जश्ने ईद मिलादुन नबीच्या निमित्ताने इमामे रब्बानी अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था आर्णीच्या वतीने इथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आता दुपारचे 2 वाजले आहे, आतापर्यंत 50 रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला आहे। लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे रक्तदानाचे शिबिर होऊ न शकले, त्याच्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत होता, त्या कारणाने या संस्थेने जश्ने ईद मिलादुन नबीचं निमित्त पाहून इथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे व खूप नागरिक याला भरभरून प्रतिसाद देत आहे। रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सर्व नागरिकांनी रक्तदान करावे अशी माझी सर्वांना आवाहन आहे। या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। ही माहिती आर्णीतून RN News चे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली।